शिक्षकांनी मुख्यालय न राहिल्यास त्यांच्या पगारातून घरभाडं भत्ता कपात करण्याचा आदेश वादात सापडलाय. आता या प्रकरणी शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी थेट राज्य सरकारलाच कोर्टात खेचलंय. हा निर्णय अन्यायकारक असल्याचं सांगत त्यांनी आता औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावलाय. संभाजीनगर जिल्हा परिषदेनं सुरुवातीला हे कपात करण्याचे आदेश दिले होते, त्याची अंमलबजावणी मग राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू झाली. यालाच शिक्षकांनी आता कोर्टात थेट आव्हान दिलंय. त्यावर कोर्टानं राज्य सरकार तसंच शिक्षण विभागाला नोटीस बजावली. या संदर्भात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आंदोलनही केलं होतं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24